भाऊंवर आणि भाऊंच्या कुटुंबांवर, कुटुंबावर जे प्रेम लोकांचं आहे, भाऊंवर जे प्रेम होतं, भाऊंच्या कुटुंबावर जे प्रेम आहे, त्याच्यातून फार काही हा विषय कठीण आहे असं मला वाटत नाही. हां, बिनवरससाठी सगळ्यांना भेटणार, सगळ्यांना भेटणार. आज ठरलं की महेश लांडगेंनी आजपासून सुरू करायचं आणि व्यवस्थित एक लेखी पत्र द्यायचं आणि त्यांना विनंती करायची. कसबा आणि चिंचवड दोन्ही निवडणुका बिनवर व्हाव्या त्यासाठी आम्ही आवाहन करणार. आम्हा सगळ्यांचे नेते स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या निधनानंतर जी पोटनिवडणूक घोषित झाली आहे, त्या पोटनिवडणुकीच्या पूर्वतयारी बैठकीला मी इथे आलो होतो. त्याचं कामकाज आपल्या सगळ्यांसमोर मांडताना मी एक विनंती करणार आहे की लक्ष्मणभाऊ एक आमदार नव्हते तर आम्हा सगळ्यांचे नेते होते आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातल्या माणसांचा आधार होते आणि त्यामुळे हा संवेदनशील विषय असल्यामुळे माझी पत्रकार बंधूंना विनंती आहे की ह्या निवडणुकीसंबंधी तुम्ही काही प्रश्न विचारा, पण ह्या व्यतिरिक्त बरेच प्रश्न जे असतात त्यात मी जवळजवळ आज रात्री 9 वाजेपर्यंत शहरात आहे, तर पुन्हा केव्हा तरी संध्याकाळी भेटू. देवेंद्रजी पण आज शहरात आहेत, त्यामुळे थोडं ह्या निवडणुकीसंबंधीतच प्रश्न विचारलेले अधिक बरे राहतील असं मला वाटतं. आधी 27 फेब्रुवारीला ही निवडणूक लागली होती. आज सकाळीच निवडणूक आयोगाने त्यात करेक्शन केलं. 27 सोमवार होता, वर्किंग होता, आणि नॉर्मली एका पोटनिवडणुकीसाठी सुट्टी डिक्लेअर होत नाही आणि मग वर्किंग डेला मतदान कमी होईल. निवडणूक आयोगाचा सातत्याने प्रयत्न हा मतदार यादीमध्ये 100% लोकांची नावं यावीत आणि अधिकाधिक टक्का मतदानाचा वाढावा असा निवडणूक आयोगाचा प्रयत्न असल्यामुळे त्यांनी आज सकाळी करेक्शन केलं, नोटिफिकेशन निघालं आणि 27 ऐवजी ही निवडणूक 26 होईल. ही निवडणूक बिनविरोध व्हावी असा स्वाभाविकपणे आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे, पण भारतीय जनता पार्टी ही थिंक इन ॲडव्हान्स अँड थिंक इन डिटेल, पुरेशा आधी विचार करा आणि पुरेसा परिपूर्ण विचार करा अशा कार्यपद्धतीची असल्यामुळे गाफील न राहता या निवडणुकीच्या पूर्वतयारी बैठकीला मी आलो होतो. त्याच्यामध्ये स्वाभाविकपणे सुरुवातीलाच मी सगळ्यांना जे सांगितलं तेच तुम्हालाही सांगेन की उमेदवार ठरवण्यासाठी ही बैठक नाही. उमेदवारी ठरण्याची भारतीय जनता पार्टीची प्रक्रिया ठरली आहे की इच्छुकांची नावं प्रदेशाकडे जातात, प्रदेशाची एक कोर कमिटी आहे, एक पार्लमेंटरी बोर्ड आहे, कोर कमिटीतून पार्लमेंटरी बोर्डातून ही नावं ही केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला जातात आणि निर्णय जो असतो तो दिल्लीतून घोषित होतो आणि त्यामुळे उमेदवार ठरवणारी ही बैठक नाही. ही केवळ व्यवस्था, कार्यालय कुठे करावं, कार्यालय कधी सुरू करावं, मेळावा कधी करावा, बूथ प्रमुख आणि शक्ती केंद्र प्रमुख ही आमची ताकद आहे तर ते सगळं नीट आहे ना, मागच्या वेळेला कुठल्या बूथवर किती मतदान झालं होतं, अशी ही बैठक झाली आणि त्यामुळे बैठकीमध्ये 3 प्रमुख आम्ही घोषित केले. एक संघटनात्मक प्रमुख घोषित करावा लागतो की ज्याने प्रामुख्याने ही सगळी शक्ती केंद्र म्हणजे 5 बूथ आणि बूथ म्हणजे 1000 बूथ याच्या रचना एकदा ओके करून घ्यायच्या असतात आणि त्यावर काही छोटे छोटे कार्यक्रम सुरू करायचे असतात. जसं या महिन्याच्या शेवटी दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी जो मन की बात असतो तो सगळ्या बूथवर करता येईल का वगैरे वगैरे, असा संघटनात्मक प्रमुख आमचा शहराचा संघटन सरचिटणीस अमोल थोरात ची आम्ही घोषणा केली आणि स्वाभाविकपणे चिंचवड मंडळाचे जे अध्यक्ष आहेत सरचिटणीस आहेत ते त्याला सहाय्यक म्हणून काम करतील. दुसरी आम्ही समिती घोषित केली ती व्यवस्थात्मक आहे. साधारणतः 20 खाती डिपार्टमेंट्स तयार करावी लागतात, मग त्याच्यामध्ये कॉर्नर मिटिंगपासून उमेदवारी अर्ज भरणं, बाहेरच्या नेत्यांना बोलावणं सभांसाठी वगैरे, तर याचा प्रमुख माजी नगरसेवक बापू काटेंना आम्ही प्रमुख म्हटलेलं आहे आणि सभागृहाचे माजी सभागृह नेते नामदेव ढाके हे त्याला सहाय्यक असतील. तिसरी समिती जी असते ती अधिक महत्त्वाची असते, प्रामुख्याने ज्याला आपण पॉलिटिकल लायझनिंग असं म्हणतो, वेगवेगळ्या पक्षांशी भेटण्याचं, आमचे सहयोगी पक्ष आहेत ते सगळे त्या सगळ्यांना व्यवस्थित सन्मान देणं, त्यांच्या बैठका आयोजित करणं आणि क्रॉस पार्टी काही संवाद निर्माण करणं, जसं आता बिनविरोध होण्याची शक्यता आहे का, असा जो पॉलिटिकल पार्ट आहे तो आमच्या शहराचे अध्यक्ष महेश लांडगेंना आम्ही प्रमुख केलेला आहे.
कसबा आणि चिंचवड या दोन्ही पोटनिवडणुकांचे प्रमुख आमचे महाराष्ट्राचे सरचिटणीस पुण्याचे माजी महापौर मुरलीधर अण्णा मोळ आहेत, ते तिकडे आणि इकडे या दोन्ही ठिकाणी अंतर थोडं कमी असल्यामुळे अतिशय नियमितपणे संपर्कात राहतील. मला असं वाटतं की साधारणतः कामाची विभागणी आमच्या बैठकीमध्ये झाली आहे. आता तुम्ही काही प्रश्न विचारले तर त्याला मी उत्तर देतो. राजकारणामध्ये काम करत असताना इच्छा असणं हे काही चुकीचं नसतं, तो गुन्हा तर बिलकुल नसतो, चुकीचंही नसतं गुन्हाही नसतो. त्यामुळे इच्छा असणारच, त्या सगळ्यांना भेटण्याची बोलण्याची आमच्याकडे व्यवस्था आहे आणि ती अन्न पार्टीसारखी प्रासंगिक नाही, ती नेहमीचीच आहे. आमची नाती एकमेकांशी इतकी घट्ट आहेत की ज्याच्यामध्ये आत्ता आलंच होय सांगायला असं आमच्यापैकी कोणाला कोणी म्हणत नाही, कारण तो नियमित भेटत असतो. आणि त्यामुळेच त्या डिपार्टमेंटचा प्रमुख, त्या खात्याचा प्रमुख, त्या विषयाचा प्रमुख आम्ही महेश लांडगेंसारखे जे राजकारणातले जाणकार आहेत त्यांना प्रमुख केलं आहे. ते अशा सगळ्या इच्छुकांशी बोलतील की बाबा ही वेळ नाही आपण आपली इच्छा व्यक्त करण्याची किंवा आपला आग्रह धरण्याची. आणि मला असं वाटतं की भाऊंवर आणि भाऊंच्या कुटुंबावर जे प्रेम लोकांचं आहे, भाऊंवर जे प्रेम होतं, भाऊंच्या कुटुंबावर जे प्रेम आहे, त्याच्यातून फार काही हा विषय कठीण आहे असं मला वाटत नाही. आजची बैठक इच्छा व्यक्त करण्याची नव्हती, आजची बैठक उमेदवार ठरवणारी नव्हती. आजच्या बैठकीमध्ये ही सांगोपांग चर्चा झाली की अन्य पार्ट्यांमध्ये काय चाललं आहे, ते काय करणार आहेत, कोणाशी कोण बोलून त्यांना अपील करू शकतो, आपल्या किती बूथवर मागच्या वेळेला 19 आपल्याला मतदान कमी होतं, त्या बूथवर मतदान वाढवण्यासाठी काय करता येईल, अशी निवडणूक होऊ नये, झाली तर कशी जिंकावी, ती भाऊंच्या जाण्याच्या पार्श्वभूमीवर अधिक मार्जिनने कशी जिंकावी यावर चर्चा झाली. उमेदवार कोण असावा याचा निर्णय आमची प्रांताची कोर कमिटी करते, त्यामुळे त्यावर मी भाष्य करणं बरोबर नाही. तुमचा जो तुमच्या प्रश्नामध्येच पिंपरी चिंचवडमधल्या नागरिक एकनेक नागरिकाचं आणि भारतीय जनता पार्टीच्या एकनेक कार्यकर्त्याचं प्रश्नामध्येच उत्तर आहे की भाऊंच्या कुटुंबाबद्दल कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही, पण निर्णय हा प्रदेशाची कोअर कमिटी करेल. दुसरा प्रश्न काय विचारला तुम्ही? बिनविरोधसाठी सगळ्यांना भेटणार, आज ठरलं की महेश लांडगेंनी आजपासून सुरू करायचं आणि व्यवस्थित एक लेखी पत्र द्यायचं आणि त्यांना विनंती करायची की बा सगळ्यांचेच मित्र भाऊ होते आणि या विषयात आपण थोडं निवडणूक न लढवता बिनविरोध करत सगळ्यांना आवाहन करणं. लगेच म्हणजे आज सुद्धा संध्याकाळी एकदा महेश दादा देवेंद्रजी येणार असल्यामुळे थोडे बिझी आहेत, ते उद्या लगेचच समजा प्रामुख्याने राष्ट्रवादी तर अजितदादा, मग शिवसेनेचे नेते मुंबईमध्ये अगदी उद्धवजींपर्यंत भेटीगाठी करून आम्ही आवाहन करणारच दोन्ही निवडणुकांसाठी, कसबा आणि चिंचवड दोन्ही निवडणुका बिनविरोध व्हाव्या त्यासाठी आम्ही आवाहन करतो. राजकारणामध्ये आत्ता जे तुम्ही विचारतायत त्याच्या दुसऱ्या मिनिटाला काही ते वेगळंच असतं, त्याच्यामुळे इतकं सोपं नसतं सांगणं. चला बाकी मग आहोत, देवेंद्रजी पण आहेत. कोणता? नाही मला काहीच माहित नाही, मला नाही, मी संध्याकाळी देवेंद्रजींशी बोलून तुम्हाला सांगतो.